या 6व्या व्हिडिओ लेक्चर मध्ये माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडातील शिक्षण पद्धती कशी होती या शिक्षण पद्धतीचा अभ्यास करत असताना आपण हडप्पा संस्कृती, वैदिक कालखंड, त्यातला पूर्वार्ध आणि उत्तरार्ध किंवा वर्धमान महावीर आणि त्यांचा जैन धर्म, बौद्ध धर्म या कालखंडामध्ये शिक्षण पद्धती कशी होती याचा आपण विचार करत असतानाच मुस्लिम कालखंडातील शिक्षण पद्धती म्हणजेच मध्ययुगीन कालखंडामध्ये इस्लाम धर्माची शिकवणीचं वर्चस्व निर्माण झालं आणि इस्लाम धर्माच्या ज्या इस्लामिक संस्था होत्या त्यापैकी मक्ताब, मदरसा आणि खानकवा या तीन संस्थांचा अभ्यास करत असताना आपण मक्ताब आणि मदरसा या दोन इस्लामिक संस्थांचा अभ्यास या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये केला होता. आता आपण खानकवा ही जी तिसरी इस्लामिक संस्था आहे या तिसऱ्या इस्लामिक संस्थाचा अभ्यास या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. आता खानकवा म्हणजे अल्लाह विषयीच्या परमोच्च तत्वाचे शिक्षण देणारी संस्था, सुफी केंद्रे. आता सुफी हा एक पंथ होता इस्लाम धर्मातला आणि हा सुफी पंथ खानकवा नावाची इस्लामिक संस्था चालवायचा की जी इस्लाम विषयीच्या विशेषतः अल्लाह विषयीच्या परमोच्च तत्वाचं शिक्षण देणारी महत्वपूर्ण सुफी केंद्र म्हणून ओळखले जायचे. आणि मग यामध्ये काय व्हायचं, या संस्थांची तुलना ही ख्रिश्चन धर्मामध्ये जे ख्रिश्चन मठ आहेत त्या मठांशी केली जायची. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही संस्था सुफी संतांच्या दर्ग्याशी निगडीत होती आणि अशा पद्धतीने हे सुफी संत खानकवा नावाची इस्लामिक संस्था चालवायचे की जी अल्लाच्या परमोच्च तत्वाशी निगडीत असायची. तर अशा पद्धतीने मध्ययुगीन कालखंडामध्ये इस्लामिक धर्माचं जे वर्चस्व होतं ते वर्चस्व शिक्षणाच्या माध्यमातून नमूद करावं लागेल की ज्यातून मक्ताब, मदरसा आणि खानकवा या इस्लामिक संस्था शालेय शिक्षण द्यायच्या. मक्ताब ही प्राथमिक स्तरावरची मशिदीशी संबंधित असलेली इस्लामिक संस्था, मदरसा ही माध्यमिक स्तरावरची मशिदीशी संबंधित असलेली इस्लामिक संस्था, तर खानकवा ही सुफी संतांच्या माध्यमातून अल्लाहचा परमोच्च तत्वज्ञान सांगणारी सुफी केंद्रे. तर अशा पद्धतीने आपल्याला या इस्लामिक संस्थांचा विचार या ठिकाणी लक्षात येतो. यानंतर पुढे जसा काळ पुढे सरकत गेला त्यानंतर गुप्त साम्राज्याचा कालखंड सुरू होतो आणि असं म्हटलं जातं की गुप्त साम्राज्याचा कालखंड हा इतिहासातील, भारतीय इतिहासातील सुवर्णयुग मानला जातो. का सुवर्णयुग मानलं जात असेल गुप्त साम्राज्याच्या कालखंडाला, कारण या कालखंडामध्ये संगीत, चित्रकला, इतर शास्त्रांमध्ये झालेली भरीव कामगिरी, उद्योग व्यवसायातील कौशल्य या गोष्टी आत्मसात केल्या गेल्या. म्हणजे लक्षात घ्या, या कालखंडामध्ये संगीत, चित्रकला, इतर शास्त्रांमध्ये झालेली भरीव कामगिरी, उद्योग व्यवसायातील कौशल्य या सगळ्या गोष्टी याच कालखंडामध्ये अस्तित्वात आल्या. इतकंच नाही तर याची भरभराट करण्यासाठी दानशूर व्यक्ती आणि इस्लामिक राज्यकर्त्यांचा वरदहस्त किंवा राजाश्रय त्यांना मिळाला आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये गुप्त कालखंडामध्ये या सगळ्या व्यवसायाची वृद्धी झाली, भरभराट झाली. मध्ययुगामध्ये बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे विशेषतः शिक्षण पद्धतीवर विपरीत परिणाम झाला. आता कसा परिणाम झाला, तर दिल्ली आणि आग्रा ही त्या कालखंडातील राजधानीची शहरं मानली जायची आणि या राजधानीच्या शहरामध्ये शासन करणारे जे मुस्लिम प्रशासक होते त्यांनी मात्र मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं नाही किंवा मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले नाही आणि म्हणून त्या काळातील विद्वान व्यक्ती ज्या होत्या त्या व्यक्तिगत पातळीवर शिक्षण द्यायच्या. इतकंच नाही तर श्रीमंत व्यक्ती आणि उच्चवर्णीय समाज जो होता तो फक्त आपल्या कुटुंबातील मुलामुलींना शिकवायचा, त्यांनाच तो अधिकार होता. मुलींच्या शिक्षणाचा जर विचार केला तर मुलींचे शिक्षण हे त्या कुटुंबातील वडील आणि त्या कुटुंबाचा खाजगी प्रश्न समजला जायचा. श्रीमंत मुस्लिम कुटुंबामध्ये मात्र स्त्रियांना शिकवण्यासाठी घरीच खाजगी शिक्षक बोलवण्याची परवानगी होती आणि अशा पद्धतीने त्या कालखंडामध्ये शिक्षण व्हायचं. आणि मग हा जो खाजगी शिक्षक घरी शिकवायला यायचा त्याला हे इस्लाम कुटुंब
काही भेटी दाखल वस्तू द्यायचं. तर अशा पद्धतीने थोडक्यात जर आपण विचार केला तर उच्चवर्णीय जो समाज होता किंवा वरच्या वर्गातील लोकांची जी संख्या होती ती निश्चितच मर्यादित होती. आणि म्हणून एकूणच शिक्षण पद्धतीचा जर आपण विचार केला तर शिक्षण पद्धतीमध्ये मुलींच्या शिक्षणाची जी एकूण स्थिती होती ती अशी अतिशय दयनीय होती असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजेच वैदिक कालखंडाचा सुरुवातीचा काळ जर सोडला तर नंतरच्या कालखंडामध्ये मात्र स्त्रियांच्या शिक्षणाची परिस्थिती ही गंभीर होत गेली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. यानंतर आपल्याला पुढील जो पॉइंट लक्षात घ्यायचा आहे तो आहे समाज जीवन. आता आपण काळ कोणता लक्षात घेतो आहोत, प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंड लक्षात घेतो आहोत. तर या कालखंडाचा आपण विचार करत असताना आपल्याला पुढचा जो पॉइंट लक्षात घ्यायचा आहे तो आहे चौथा पॉइंट, समाज जीवन. आता प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडातील समाज जीवन कसं होतं या समाज जीवनाचा अभ्यास आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. प्राचीन कालखंडाचा जर विचार केला तर सिंधू संस्कृती म्हणजेच हडप्पा संस्कृतीचा विचार करत असताना तेथील शहरांची रचना आणि समाज जीवन हे नेमकं कसं होतं याचा विचार आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. पहा, हडप्पा संस्कृतीचा विचार करत असताना हडप्पा संस्कृतीतील असणारी सुनियोजित घरांची रचना, बंदिस्त गटारे आणि धान्याच्या साठवणुकीची कोठारे यासाठी हडप्पा संस्कृती ही ओळखली जाते. आणि मोहनजोदडो या संस्कृतीचा जर आपण विचार केला तर मोहनजोदडो येथील महास्नानगृह हे तेथील सामूहिक जीवनाचे निदर्शक मानले आहे. आणि यावरून आपल्याला असं लक्षात येतं की हडप्पा संस्कृतीच्या उत्खननातून जे पुरावे सापडले गेले त्या कालखंडामध्ये त्यावरून असं दिसतं की तेथील जी समाज रचना होती ती समाज रचना कौशल्यावर आधारित व्यवसाय करणाऱ्यांची होती. म्हणजे अनेक व्यवसाय लोक कौशल्यावर आधारित करीत होते. असं जरी असलं तरी सुद्धा त्या हडप्पा संस्कृतीमध्ये कुठल्याही प्रकारची श्रेष्ठ कनिष्ठता किंवा उच्च निष्ठेवर आधारित उद्धरण आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजेच त्या ठिकाणी समानता असलेली लक्षात येते आणि प्रत्येक व्यक्ती व्यावसायिक कौशल्यावर आपला व्यवसाय करत असताना लक्षात येतो. मग त्या ठिकाणी कोण कोण आढळले तर गावकरी, कारागीर, व्यापारी, मासेमारी करणारे, तसेच धर्मगुरू, प्रशासक, कलाकार, विणकर इत्यादींचा या हडप्पा संस्कृतीमध्ये विचार आपल्याला करता येतो. म्हणजे त्याचा अर्थ असा की त्या कालखंडामध्ये हे सगळी सुनियोजित व्यवस्था आणि कौशल्यावर आधारित व्यवसाय हे आपल्याला पाहायला मिळतात. विशेष म्हणजे तिथे उच्च निष्ठा किंवा श्रेष्ठ कनिष्ठता आढळत नाही हे त्या कालखंडातलं प्राचीन समाज जीवन आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. त्यानंतर संगम कालखंडाकडे जर आपण वळलो तर संगम कालखंडाचा विचार करत असताना संगम साहित्यामध्ये अनेक जाती जमातींचा उल्लेख होतो. अनेक जाती जमाती त्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या सर्व जाती जमाती सह अस्तित्वाची भावना ठेवून जीवन जगत असताना आपल्याला लक्षात येतात. मग या ठिकाणी ब्राह्मण वर्ग हा संगम कालखंडामध्ये संख्येने कमी असला तरी सुद्धा तमिळ संस्कृतीच्या घडणीमध्ये या ब्राह्मण वर्णाचं जे स्थान होतं ते अतिशय महत्वाचं होतं. म्हणजेच त्या कालखंडामध्ये पुरोहित वर्गाचं समाजावर वर्चस्व नसलं तरी पुरोहित वर्गाला सल्लागार आणि समाज हिताचे संरक्षक म्हणून मान्यता होती. त्यानंतर पारंपरिक कथांचे गायन करत गावोगाव फिरणारा जो कलाकारांचा वर्ग होता, एक स्वतंत्र वर्ग होता, तो वर्ग हा अतिशय महत्वाचा होता. म्हणजे संगम कालखंडामध्ये गावोगाव फिरणारा आणि कला सादर करणारा, गायन करणाऱ्यांचा एक वर्ग स्वतंत्र अवस्थेमध्ये होता. त्याचप्रमाणे शिकार आणि वाटमारी करणारी जी वेडर जमात होती त्या जमातीबद्दल लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती असायची. पहा, समाजाची स्थिती कशी होती संगम कालखंडामध्ये. वेडर नावाची जमात, ज्या जमातीचं काम काय होतं, शिकार आणि वाटमारी करणे, यामुळे समाजामध्ये त्यांच्या बद्दलचा एक वेगळा भीतीयुक्त जे भीती होती मनातली ती भीती त्यांना लक्षात येत होती. म्हणजेच या ठिकाणी स्वतःच्या श्रद्धा आणि परंपरा जोपासणारी मर्राकुडी नावाची एक युद्ध कौशल्यावर निर्वाह करणारी जमातही
या संगम कालखंडामध्ये आपल्याला लक्षात येते. त्याशिवाय मासेमारी करणारे, मिठाचे उत्पादन करणारे, विणकर, शेतकरी, मेंढपाळ, गोपालक यासारख्या व्यावसायिकांचे स्थान महत्त्वाचे मानले जाते. तर अशा पद्धतीने हा संगम कालखंड आपल्याला लक्षात येतो की ज्या कालखंडामध्ये जाती आणि जमातींचा सहवास असलेले लोक एकत्र जीवन जगायचे आणि त्या माध्यमातून हे सर्व लोक जीवन जगत असताना आपल्याला लक्षात येतं. यानंतर जसा काळ पुढे सरकत जातो तसा काळ बदलतो. पुढे वैदिक कालखंडामध्ये सुरुवातीच्या काळात म्हणजे पूर्वार्धांचा जर आपण विचार केला समाज जीवनाच्या बाबतीत तर वर्णव्यवस्था ही व्यवसायावर आधारलेली असली तरी त्या व्यवसाय एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात जाण्यासाठीची लवचिकता वैदिक कालखंडाच्या सुरुवातीच्या काळात होती म्हणजेच पूर्वार्धामध्ये होती. याचा अर्थ काय सांगते? याचा अर्थ मी पहिल्या तासिकेमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की वैदिक कालखंडाच्या सुरुवातीला जे मुख्य चार वर्ण होते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण त्यांची जी वाटून दिलेली चार महत्वाची कामं होती त्या कामामध्ये कुठल्याही व्यक्तीला कोणतंही काम केव्हाही करता येऊ शकत होतं अशा पद्धतीची लवचिकता होती. परंतु काळ पुढे सरकत गेला, उत्तर वैदिक कालखंड सुरू झाला किंवा वैदिक कालखंडाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र हीच जाती व्यवस्था कशी बनली? कठोर बनली. आणि यामुळे काय झालं की अधिकाधिक या जाती व्यवस्थेमध्ये निर्बंध लादले गेले. कुणालाही एका जातीतून दुसऱ्या जातीमध्ये जाता येत नव्हतं, कुणालाही एका जातीचा व्यवसाय दुसऱ्या जातीला करता येत नव्हता आणि म्हणून पावित्र्य आणि विटाळ या कल्पित गोष्टींवर आधारलेली एक जाती व्यवस्थेची उतरण नंतरच्या कालखंडामध्ये तयार झालेली आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल. मग त्यामध्ये कोणकोणते निर्बंध होते जाती जातीमध्ये? नंतर जे चार वर्ण होते त्या चार वर्णाच्या अनेक जाती आणि उपजाती पडल्या आणि जातीची कडक निर्बंध समाज व्यवस्थेतील तमाम लोकांना लादल्या गेले. मग ती निर्बंध कोणकोणते होती? तर मग अन्न आणि पाणी याचं प्राशन कोणी आणि कसं करायचं याच्याशी संबंधित असलेले जाती जातीमधले निर्बंध ठरले. त्याचप्रमाणे पोशाख कोणी कसा घालायचा, व्यवसाय कोणत्या जातीने कोणता व्यवसाय करायचा, पूजा पद्धती कोणत्या जातीने पार पाडायची, सामाजिक व्यवहार आणि प्रवास कोणा कोणत्या कोणत्या जातीला करता येत होता ह्या सगळ्या गोष्टींचा जबरदस्त प्रभाव आणि जबरदस्त पगडा समाज मान्य असलेल्या जाती व्यवस्थेचा होता. आणि अशा पद्धतीने जाती व्यवस्थेची एक कठोर बंधनं आपल्याला त्या कालखंडामध्ये सांगता येतील. मग ज्या चार मुख्य जाती होत्या त्यांची कामं कोणकोणती होती तर ती कामं आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. पहा उतरंडीच्या स्वरूपात आपण हे लक्षात घेऊ. या ठिकाणी आपण जे वर्णाश्रम व्यवस्था असं सुद्धा त्याला म्हणता येईल. पहा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आता या चार वर्णांना चार प्रकारची कामं बहाल करण्यात आली होती. पहिल्या वर्णाने कोणतं काम करायचं? पुरोहित, शिक्षक आणि बुद्धिजीवी वर्ग. पुरोहित, शिक्षक आणि बुद्धिजीवी वर्ग म्हणून कोणता वर्ग ओळखला जायचा? ब्राह्मण हा वर्ग ओळखला जायचा. त्यानंतर क्षत्रिय या वर्गाचा जर आपण विचार केला तर क्षत्रिय हा वर्ग राज्यकर्ते आणि योद्धे म्हणून ओळखला जायचा तर वैश्य हा वर्ग व्यापारी, व्यावसायिक व शेतकरी म्हणून ओळखला जायचा. व्यापारी, व्यावसायिक व
व शेतकरी म्हणून ओळखला जायचा. आणि शेवटचा जो शूद्र वर्ण होता हा वर्ण हीन आणि हलक्या दर्जाची कामे करणाऱ्यांचा वर्ग म्हणून ओळखला जायचा. हीन आणि हलक्या दर्जाची कामे या वर्ण व्यवस्थेमध्ये आपल्याला या चारही वर्णांची काम या ठिकाणी लक्षात येतात. जे चार वर्ण हिंदू संस्कृतीमध्ये हिंदू धर्म व्यवस्थेमध्ये होती ती म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र. आणि अशा पद्धतीने श्रेष्ठ कनिष्ठतेवर आधारित ही वर्ण व्यवस्थाचं रूपांतर नंतर जाती व्यवस्थेमध्ये झालं. या चारही वर्णाला वेगवेगळी कामं बहाल करण्यात आली होती. ब्राह्मण वर्णाने काय करायचं, पुरोहित शिक्षक आणि बुद्धिजीवी वर्ग म्हणून ब्राह्मण वर्गाला ओळखले जायचं. क्षत्रिय वर्ग राज्यकर्ते आणि योद्धे म्हणून ओळखले जायचे. तर वैश्य हा जो वर्ण होता तो व्यापारी व्यवसाय आणि शेतकरी म्हणून ओळखला जायचा. तर शूद्र हा वर्ण हीन आणि हलक्या दर्जाची कामे करणाऱ्यांचा वर्ग म्हणून ओळखला जायचा. आता या सर्वच वर्ण व्यवस्थेचा विचार करत असताना पहिले जे तीन वर्ण होते, पहिले जे तीन वर्ण आहेत ह्या तीन वर्णांना वर्ण हे स्वतःला उच्च म्हणू लागले. पहिले जे तीन वर्ण आहेत हे तीन वर्ण स्वतःला काय समजू लागले, उच्च समजू लागले. आणि फक्त त्यांचा त्यांना द्विज असं सुद्धा म्हटलं जाऊ लागलं. द्विज पहिल्या या तीन वर्णांना काय म्हटलं गेलं, द्विज असं म्हटलं गेलं. आता द्विज म्हणजे काय, द्विज म्हणजे त्यांना उपनयन संस्काराचा अधिकार प्राप्त झाल्यामुळे त्यांना द्विज असं म्हणतात. मग द्विज याचा अर्थ काय, द्विज म्हणजे दोनदा जन्म घेणे. मग दोनदा जन्म घेणे म्हणजे केव्हा, तर पहिला जन्म हा आईच्या पोटी झालेला असतो आणि दुसरा जन्म हा उपनयन संस्कारातून घेतलेला जन्म म्हणजे दुसरा जन्म. म्हणजे पहिला जन्म आईच्या पोटी आणि दुसरा जन्म उपनयन संस्काराच्या माध्यमातून घेतलेला. म्हणून या तीनही वर्णांना काय म्हटलं जायचं, द्विज. हे तीनही वर्ण स्वतःला उच्च समजायचे आणि त्यांना द्विज असं म्हटलं जायचं. द्विज म्हणजे दोनदा जन्म घेतलेले, एक आईच्या पोटातून आणि दुसरा उपनयन संस्काराच्या माध्यमातून. अशा पद्धतीने या संपूर्ण वर्ण व्यवस्थेचं वर्णन आपल्याला या माध्यमातून लक्षात घ्यावं लागेल. ही झाली वर्ण व्यवस्था. आता आपल्याला यानंतर जो भाग लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे आश्रम व्यवस्थेचा भाग आपण लक्षात घेऊ. बऱ्याचदा आपल्याला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की हिंदू धर्म व्यवस्थेतील वर्ण व्यवस्था सांगा. तर चार वर्ण कमीत कमी आपल्याला सांगता आले पाहिजेत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र. त्या चारही वर्णांची कामं आपल्याला सांगता आली पाहिजेत अशा पद्धतीने. किंवा द्विज कुणाला म्हणतात, द्विज म्हणजे काय, द्विज म्हणजे दोनदा जन्म घेणे, एक मातेच्या पोटात आणि दुसरा उपनयन संस्काराच्या माध्यमातून. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण जर लक्षात घेतल्या तर परीक्षेच्या संदर्भात आपल्याला अवघड जाणार नाही. यानंतर आपण आश्रम व्यवस्था लक्षात घेणार आहोत. आपण शिक्षण पद्धती अभ्यासत आहोत आणि आश्रम व्यवस्था ही हिंदू धर्मातील अतिशय महत्वपूर्ण अवस्था मानली गेली. आश्रम व्यवस्था शिक्षण पद्धतीचा विचार आपण करतो आहोत आणि शिक्षण पद्धतीचा विचार करत असताना आपण या ठिकाणी समाज जीवनाचा विचार करत असताना आपण या ठिकाणी वर्ण व्यवस्था हिंदू धर्मातील लक्षात घेतली. आता आपल्याला आश्रम व्यवस्था समजून घ्यायची आहे. आता आश्रम व्यवस्था म्हणजे नेमकं काय, तर हिंदू धर्मातील प्रत्येकाने आदर्श जीवन कसे जगावे. बघा, हिंदू धर्मामध्ये प्रत्येक व्यक्तीने आदर्श जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन कशामध्ये केलेलं आहे, आश्रम व्यवस्थेमध्ये करण्यात आले. आणि म्हणून ही आश्रम व्यवस्था हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाची मानली गेलेली आहे. मग यामध्ये व्यक्तीच्या आयुष्याचे चार टप्पे करण्यात आलेले आहेत. किती टप्पे, चार टप्पे. म्हणजे पूर्वीच्या काळी प्राचीन कालखंडामध्ये व्यक्तीचं आयुष्य हे 100 वर्षाचं भरलं गेलं होतं, गणलं गेलं होतं.
आणि या 100 वर्षाचे 4 टप्पे करण्यात आले होते. म्हणजे किती वर्षाचा एक टप्पा झाला? 25 वर्षाचा एक टप्पा झाला. म्हणजेच 25 वर्षाप्रमाणे 4 टप्पे हिंदू धर्मव्यवस्थेमध्ये करण्यात आलेले होते आणि या 4 टप्प्यांना 4 आश्रम आणि त्यांना वेगवेगळी नावं बहाल करण्यात आली होती. मग हे 4 आश्रम कोणते? त्या आश्रमाचा अभ्यास आपण या ठिकाणी लगेचच लक्षात घेऊया. पहा, आश्रमावस्थेमध्ये पहिला जो आश्रम येतो तो आहे ब्रह्मचर्य आश्रम. पहिला आश्रम आहे ब्रह्मचर्य आश्रम. आता या आश्रमाबद्दल आपण थोडक्यात या ठिकाणी चर्चा करूयात. पहा, हिंदू धर्मामध्ये जे आश्रम व्यवस्थेचे 4 टप्पे करण्यात आलेले आहेत त्या 4 टप्प्यातील पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम. आता हा जो आश्रम आहे हा आश्रम अतिशय महत्वाचा मानला गेलाय. मग यामध्ये विद्यार्थी, अविवाहित आणि ब्रह्मचर्य या तत्वावर भर देण्यात आलेला आहे. विद्यार्थी, अविवाहित आणि ब्रह्मचारी या तीन तत्वांना अतिशय महत्वाचं स्थान या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये देण्यात आलेलं आहे. आता एक सरासरी जे 4 वर्ण होते या 4 वर्णातील विद्यार्थ्यांना स्वतःच उपनयन संस्कार पूर्ण झाल्याच्या नंतर गुरुकुलामध्ये गुरुमाता आणि गुरुपिता यांच्याकडे पाठवल्या जायचं. म्हणजे मग आता हे गुरुकुल कुठे असायचं? घरापासून दूर अरण्यामध्ये गुरुकुल असायचं. त्या ठिकाणी गुरुमाता आणि गुरुपिता हे असायचे आणि त्यांच्या माध्यमातून या मुलांना शिक्षण दिल्या जायचं. परंतु हे केव्हा पाठवल्या जायचं त्यांना? कुटुंबामध्ये वयाच्या 7व्या 8व्या वर्षी या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या वर्णातील मुलांचा उपनयन संस्कार पूर्ण व्हायचा आणि उपनयन संस्कारानंतर त्यांना गुरुकुलामध्ये शिक्षणासाठी पाठवलं जायचं. आणि मग गुरुकुलामध्ये शिक्षणासाठी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू व्हायचं. मग हे शिक्षण किती वर्ष चालायचं? वयाच्या 25 वर्षापर्यंत. आणि मग हे शिक्षण एकदा मुलं गुरुकुलामध्ये गेल्यानंतर वापस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर यायचं. मग त्या ठिकाणी विद्यार्थी दशेमध्ये गुरुमाता आणि गुरुपित्याची सेवा करणे, विशेष म्हणजे शिक्षण पूर्ण होईपर्यंत या आश्रमातील विद्यार्थ्यांना अविवाहित राहून ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल. म्हणजे विवाह करता येत होता का? नाही. अविवाहित राहणे किंवा ब्रह्मचर्याचं पालन हे अतिशय महत्वाचं या ब्रह्मचर्याश्रम अवस्थेमध्ये मानण्यात आलेलं आहे. म्हणजे विद्यार्थ्याने फक्त आपल्या समोर अभ्यास आणि अभ्यासच त्याच्या समोर असला पाहिजे. जोपर्यंत त्याचं शिक्षणाची ही अवस्था संपत नाही तोपर्यंत त्याने इतर कुठलाही विचार करता कामा नये अशा पद्धतीचा असलेला हा आश्रम होता. आणि ज्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विद्यार्थी हा शिक्षण घेऊन बाहेर पडत असे, खऱ्या अर्थाने त्या कालखंडामध्ये अशा पद्धतीचं शिक्षण हे दिलं जात होतं. आणि म्हणून हा जो आश्रम आहे हा आश्रम वयाच्या 25 वर्षापर्यंतचा होता, ज्यामध्ये फक्त शिक्षण हे दिलं जायचं. आणि म्हणून या आश्रम व्यवस्थेमध्ये विद्यार्थी, अविवाहित आणि ब्रह्मचर्य या तत्वांना अतिशय महत्वाचं स्थान प्राप्त झालेलं होतं. यानंतर पुढचा जो आश्रम आहे तो आहे गृहस्थ आश्रम. यानंतरचा आश्रम आहे गृहस्थ आश्रम. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की गृहस्थ आश्रम याला गृहस्थ या संकल्पनेला अतिशय महत्वाचं स्थान या आश्रम व्यवस्थेमध्ये दिलं गेलं. म्हणजे ब्रह्मचर्य आश्रमामध्ये वयाच्या 25 वर्षापर्यंत त्या विद्यार्थ्याने शिक्षण घ्यायचं आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मात्र त्या व्यक्तीला, त्या विद्यार्थ्याला विवाह करून गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश दिला जायचा. तोही कोणत्या संस्काराच्या माध्यमातून? विवाह संस्काराच्या माध्यमातून. विवाह संस्काराच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्याला कोणत्या आश्रमामध्ये प्रवेश देण्याची संधी होती?
गृहस्थाश्रमामध्ये त्याला प्रवेश दिला जायचा आणि मग गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर ती व्यक्ती आपल्या गृहाची स्थापना करायची विवाहानंतर किंवा कुटुंबाची स्थापना करायची आणि कुटुंबाची स्थापना केल्यानंतर त्या व्यक्तीवर विविध जबाबदाऱ्या येऊन पडायच्या. म्हणजे त्याचा अर्थ काय, म्हणजे मग त्याचे आई वडील असतील, पत्नी असतील, मुलंबाळं असतील, या सगळ्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी कुणावर यायची, या गृहस्थावर यायची. तो गृहस्थ बनायचा, गृहाची स्थापना झालेला गृहस्थ की ज्याला अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागायच्या. आणि मग या गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर वयाच्या 26व्या वर्षापासून ते 50 वर्षापर्यंतचा हा कालखंड हा गृहस्थाश्रमाचा कालखंड मानला गेलेला आहे. आणि या कालखंडामध्ये जो कुटुंब प्रमुख किंवा जो गृहस्थ असायचा तो गृहस्थ आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या गरजा जबाबदारीने पूर्ण करायचा. आणि अशा पद्धतीने तो कुटुंबामध्ये जन्माला आलेली मुलं बाळ त्यांचं योग्य पालन पोषण करणे, संवर्धन करणे, त्यांना आदर्श नागरिक घडवणे, त्यांच्यावर संस्कार करणे, या सर्व गोष्टी या गृहस्थ आश्रमामध्ये या गृहस्थाला कराव्या लागायच्या. तर अशा पद्धतीने हा गृहस्थ आश्रम हिंदू धर्म व्यवस्थेतील आश्रम व्यवस्थेतील दुसरा अतिशय महत्वपूर्ण टप्पा होता की जो वयाच्या 50 वर्षापर्यंतचा असायचा. आणि या अशा पद्धतीने हा गृहस्थाश्रम. यानंतर तिसरा आणि अतिशय महत्वपूर्ण जो आश्रम होता तो आहे वानप्रस्थाश्रम. तिसरा आणि महत्वपूर्ण आश्रम आता हा जो तिसरा आणि महत्वपूर्ण आश्रम आहे वानप्रस्थाश्रम. आता वानप्रस्थाश्रम म्हणजे एकांतवासी निवृत्त होणे या तत्वाला महत्व होत. एकांतवासी निवृत्त होणे आता बघा आपण टप्प्याटप्प्याने ह्या संस्था लक्षात घेतो आहोत. पहिला आश्रम आपण पहिला पाहिला ब्रह्मचारी आश्रम अगदी बालवयातला, त्यानंतर पुढचा गृहस्थाश्रम जो महत्वाचा मानला गेलेला आहे, तिसरा वानप्रस्थाश्रम म्हणजे एकांतवासी निवृत्त होणे. वयाच्या 50व्या वर्षापर्यंत गृहस्थाश्रमामध्ये राहिल्यानंतर ती जी व्यक्ती तो जो गृहस्थ असायचा तो गृहस्थ आपल्या कुटुंबामधून जबाबदारीतून मुक्त होऊन वनात जाऊन एकांतवास त्याने केला पाहिजे. अशा पद्धतीचं एक तत्वज्ञान या हिंदू धर्म व्यवस्थेतील तिसऱ्या आश्रम व्यवस्थेचं सांगता येईल. म्हणजेच काय, 50 वर्षापर्यंत त्याने गृहस्थ आश्रम भोगल्यानंतर त्याने आपल्या कौटुंबिक जबाबदारीतून हळूहळू त्याने मुक्त झालं पाहिजे आणि आपल्या कुटुंबापासून दूर जाऊन अरण्यात जाऊन वनात जाऊन त्या ठिकाणी एकांतवासात त्याने राहिलं पाहिजे. अशा पद्धतीचं तत्वज्ञान सांगणारा हा तिसरा आश्रम. आणि या आश्रमाची सुरुवात केव्हा होते, वयाच्या 51 वर्षापासून 75 वर्षापर्यंत. म्हणजेच काय, हळूहळू या आश्रम व्यवस्थेमध्ये कौटुंबिक जबाबदारीपासून सामाजिक जबाबदारीपासून स्वतःला दूर ठेवणे, जबाबदारीपासून मुक्त करून एकांतवासामध्ये जीवन जगणे म्हणजे वानप्रस्थ आश्रम. वनामध्ये जाऊन एकांतवास भोगणे हे म्हणजेच वानप्रस्थ आश्रम. आणि असा हा वानप्रस्थ आश्रमाचा जो आश्रम कालखंड आहे, टप्पा आहे, तो 25 वर्षाचा असायचा, जो वयाच्या 51 वर्षापासून 75 वर्षापर्यंतचा असायचा. अशा पद्धतीने हा वानप्रस्थ आश्रमाचा कालखंड आपल्याला सांगता येईल. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण ज्या प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडातील समाज जीवन कसं होतं या समाज जीवनाचा अभ्यास आपण या ठिकाणी लक्षात घेतो आहोत. आणि समाज जीवनाचा अभ्यास करत असताना अगदी आपण वैदिक कालखंडाचा अभ्यास केला किंवा वर्णव्यवस्था लक्षात घेतली, आश्रमव्यवस्था आपण बघतो आहोत. आणि हे आश्रमव्यवस्थेचा चौथा जो टप्पा आहे जो संन्यास आश्रम, तो मात्र आपण पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये लक्षात घेणार आहोत. या ठिकाणी आपला या व्हिडिओ लेक्चरचा टाइम या ठिकाणी संपलेला आहे. सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. थँक्यू. Thank you.